औद्योगिक शहर म्हणून ओळख असणाऱ्या तसेच मराठवाड्याची राजधानी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये तीन मोठे प्रोजेक्ट येणार आहेत. इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि बॅटरीची निर्मिती करणाऱ्या एथर एनर्जी कंपनीद्वारे 865 कोटी गुंतवणुकीचा विशाल प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. तसेच आणखी दोन मोठे प्रोजेक्ट देखील शहरामध्ये येणार आहे, ज्यामुळे शहराच्या विकासाबरोबरच रोजगार निर्मितीला मोठी मदत होणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली आहे. पाहूयात. नगर शहर एक औद्योगिक शहर म्हणून देशभरामध्ये ओळखलं जातं. या शहरातून रेव्हेन्यू जनरेशन केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल मोठ्या प्रमाणात केला जातो आणि राज्याला आणि केंद्राला मदत होते. या ठिकाणी DMIC सारखा प्रोजेक्ट सध्या इन्फ्रास्ट्रक्चर सहित तयार आहे, म्हणून नवीन इन्व्हेस्टमेंट नवीन इंडस्ट्रीसाठी इथं बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. विशेषतः कनेक्टिव्हिटी असेल, रोड्स असतील, पाणी पुरवठा असेल, सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. म्हणून मला आज सांगायला आनंद होतोय की अथर नावाची कंपनी जी इलेक्ट्रिकल व्हेकल्स बनवते, साधारण वर्षाला 80,000 व्हेकल्स 1 मिलियन सॉरी 10 लाख व्हेकल्स 1 मिलियन व्हेकल्स वर्षाला 1 मिलियन व्हेकल्स बनतील एवढी कॅपॅसिटी या कंपनीची आहे. देशातील नंबर एक ची कंपनी आहे. 1,000 कोटीच्या आसपास त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे. यामुळे 3,000 लोकांना डायरेक्ट रोजगार मिळणार आहे आणि 3,000 लोकांना इनडायरेक्ट रोजगार मिळणार आहे. त्याचबरोबर कॉस्मो फिल्म्स चे ऑलरेडी या संभाजीनगर शहरामध्ये 2 उद्योग आहेत. तिसरा उद्योग त्यांनी भिडकीन इथं काढण्याचं ठरवलं. त्यांचे इन्व्हेस्टमेंट जर घेतले तर 1,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे आणि 750 लोकांना डायरेक्ट रोजगार मिळणार आहे आणि साधारण 1,000 लोकांना इनडायरेक्ट रोजगार मिळणार आहे. संभाजीनगर औद्योगिक एरियामध्ये फार्मा हब म्हणून हे ओळखलं जातं. 50 पेक्षा जास्त फार्मास्युटिकल कंपन्या इथं आहेत. नॅशनल आणि मल्टीनॅशनल कंपनी सुद्धा या संभाजीनगर शहरामध्ये आहेत आणि साधारण पिरॅमल फार्मा ही जी कंपनी तिने 1,000 कोटी इन्व्हेस्ट करायचं या संभाजीनगर शहरामध्ये ठरवलेलं आहे. 140 एकर जमीन बिडकिनला घेऊन 1,000 लोकांना डायरेक्ट आणि 1,000 लोकांना इनडायरेक्ट जॉब मिळण्याची शक्यता आहे. एकंदरीत संभाजीनगर शहराच्या दृष्टीनं आणि मराठवाड्याच्या दृष्टीनं ही मोठी गोष्ट आहे.